आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो की मराठा आरक्षण जे राज्य शासनाने जाहीर केले जे आम्हाला मान्यच नाहीये, पण जाहीर केले त्याची प्रोसेस चालू झाली आहे. पोलीस भरतीची प्रोसेस काल 5 मार्च ते 31 मार्च प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. फॉर्म भरायला सांगितलेले आहेत. आत्ता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झाली आहे. नीटची एक्झामची 10% आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाहीत. त्यानंतर त्याला क्रिमिनल एअरमध्ये पण राज्य शासनानं ते वेळखाऊ धोरण आहे. 31 मार्चची मुदत त्याला नाही सापडणार. विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकणार नाहीत. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मराठ्यांना EWS आरक्षण बंद केले. का बंद केले? तर इकडचं 10% दिले म्हणून. आणि या 10% देऊन वैद्यकीयमध्ये प्रवेश मिळत नसेल तर हे दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे? त्यानंतर 10% आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटप नाहीये. अजून नॉन क्रिमिनलचं आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि ह्याने 31 मार्चची शेवटची तारीख दिलेली आहे. तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुणीवर मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय शासन करत असून त्यासाठी जे निवेदन दिले आहे याच्यावर एकच मार्ग आहे, नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची. याची मुदत वाढ केल्याशिवाय शासनाला गत्यंतर नाही. अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. परवा एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी भेटले होते. त्यांच्या कानावर हा विषय घातला. त्यांनी कलेक्टर साहेबांना हा विषय सांगितला. त्यांचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना फोनवरनं बोलायला सांगितलं. नीटच्या भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या मुलींशी त्यांना फोनवरनं बोलायला सांगितलं की शासन जे देतंय त्याच्यामध्ये मराठा समाजावर कशा प्रकारे अन्याय होते. त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीनं DCM साहेब माननीय फडणवीस साहेबांना त्यांनी फोनही केला, पण अजून त्यांचा काय पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला नाही. त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली. त्यांना हे रितसर निवेदन दिलेलं आहे. लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा व मराठा समाजाला दिलेलं जे आरक्षण आहे 10% त्याचा लाभ मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत. अन्यथा शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, सेंचुरी प्लायवूड, ग्रीन प्लायवूड, किट प्लाय प्लायवूड, विंग वँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर. लॅमिनेट, कोरियन, स्टोन विनियर, अँडला वेस्टा, चारकोल डिझायनर, एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स, कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध. आता पुणे, मुंबई, हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध. कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या. लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर. संपर्क नितेश मोहन सचदेव. मोबाईल 95 11 87 99 61.